सन्माननीय विचार मंचाच्या समोर येईल आपण सर्व सन्माननीय। परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित आजच्या या विशेष व्याख्यानाचे आयोजन समितीतील सर्व विविध सामाजिक संघटना कृती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच मानवाधिकार असोसिएशन आंबेडकर स्मारक समिती साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनहित संघर्ष समिती माना समाज संघटना महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघटना आंबेडकर मेमोरियल अँड कल्चरल सोसायटी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड युवा प्रहार बामसेव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था सावी सोशल फाउंडेशन उमरेड लुंबिनी विहार कमिटी उमरेड आंबेडकर वाचनालय उमरेड गरिबी निर्मूलन संघटना उमरेड महाप्रज्ञा बुद्ध विहार शिरपूर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उमरेड न्हावी समाज संघटना उमरेड अखिल भारतीय माली महासंघ उमरेड चर्मकार समाज विकास पंच कमिटी हलवा यूथ फाउंडेशन आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ उमरेड आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना संताजी फाउंडेशन उमरेड सुदर्शन समाज संघटना बहुजन संघर्ष समिती व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्र उमरेड तालुका बुद्ध विहार कमिटी कावरा पेठ आदिवासी हलवा हलवी समाज व कर्मचारी उत्कर्ष समिती सम्राट अशोक महाबौद्ध विहार स्मारक समिती आणि ओबीसी सेवा संघ उमरेड या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले या विधानसभेचे लोकप्रिय आमदार आयुष्यमान राजेंद्रदादा तद्वतच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आयुष्यमती लीलाताई चितळे माझ्या आधी बोलणाऱ्या अरुणाताई सबाने प्रकाश वारेजी झुरमुरे इकडे खूप सारी नावं मला ओळखीची दिसत आहेत हमारे जावेद भाई इधर आहे आणि आमचे देवेंद्रजी गोडबोले सुरेशजी साखरे अनेक मंडळी मान्यवर उपस्थित आहेत सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी कार्यक्रम यशस्वी पार पडतानाच कशात सापडते का याची अगदी वाट बघणारे आमचे सगळे पोलीस भाऊ आणि बहिणी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो मी काही भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर आहे। भूमिका मांडण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक विनंती असेल की मी जरी एका राजकीय पक्षाची सन्माननीय जबाबदार पदाधिकारी असेल तरीही आज इथे बोलताना मी निव्वळ आणि निव्वळ सामाजिक कार्यकर्ती म्हणून भूमिका मांडत आहे। आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती असेल की आपण आपल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या टोप्या आणि वाहने बाजूला ठेवून फक्त आणि फक्त भारताचे नागरिक म्हणून ही भूमिका समजून घ्याल ही माझी अपेक्षा आहे। मंडळी भारतीय संविधानाच्या संबंधाने भूमिका मांडते आणि भूमिका मांडताना बऱ्याचदा लोकांना संविधान म्हणजे काय इथून सुरुवात करायला लागते। मुळात या देशात संविधानाची गरज का निर्माण झाली इथून जरा सुरुवात करायला लागेल। काय या देशामध्ये संविधान म्हणजे एक विधी एक कायदा काय या देशात कायदा नव्हता का 49 आधी? तर निश्चितपणे 49 आधी या देशामध्ये कायदा होता पण तो इंग्रजांचा कायदा होता। मग इंग्रजांच्या आधी या देशात कायदा नव्हता का? तर इंग्रजांच्याही आधी या देशात कायदा होता पण ते वेगवेगळ्या संस्थानिकांचे नीती नियम होते। त्याआधी काही कायदा होता का? तर त्याआधी काही कायदे होते पण ते मनुने सांगितलेले कायदे होते आणि मनुने सांगितलेले कायदे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही नाकारलेले आहेत क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनीही नाकारलेले आहेत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी नाकारलेले आहेत प्रबोधनकार ठाकरेंनी नाकारलेले आहेत। त्यामुळे मी नाकारल्यावर फार आश्चर्य वाटायचं कारण नाही। ते माझ्या तमाम आदर्शांनी नाकारलेला मनुचा कायदा आहे। बरं आता जरा पुढे जाऊया। मग भारतीय संविधान मी फार खोलात जाणार नाही कारण मला तिथूनही सुरुवात करता येईल पण तसं संविधान सांगायचं तर मला किमान 6 ते 8 तास लागतील। 8 तास माझी बोलायची तयारी असेल तुमचा ऐकण्याचा स्टॅमिना नसेल त्यामुळे मी त्या खोलात जाणार नाही। पण एक नक्की की संविधान विकसित होत असताना ते 1871 चा पहिल्यांदा 1861
त्यानंतर 1871 1909 कायदा, 1934 14 कायदा, 1919 कायदा आणि 1935 कायदा, हे चार महत्वाचे कायदे जरा अभ्यासावे लागतात. नंतर स्वातंत्र्याचा 1947 कायदा आणि मग आपण घटना आपली तयार करायला घेतो तेव्हाचा. घटना तयार होताना बऱ्याच लोकांचे, त्यातली त्यात आरएसएसचे काही आक्षेप आहे. हे लाईव्ह बघणारे, म्हणजे इथे खूप सारे चॅनल लाईव्ह करत आहेत, त्यांच्या मार्फतही आणि या सभेमध्ये काही खबरे खुबरे आले असतील तर त्यांच्या मार्फतही आपण आरएसएस आणि त्या तमाम शक्तींपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे. कारण जे व्हिस्परिंग कॅम्पेनने प्रचार करतात की घटना एकट्या बाबासाहेबांनी लिहिली का, घटना एकट्या बाबासाहेबांनी लिहिली का, तर नो डाऊट घटना समितीमध्ये अनेक पदाधिकारी होते, अनेक जण होते, म्हणजे डीपी खेतानांपासून तर अनेक 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 लोकांनी घटनेमध्ये काम केलं. पण तरीही बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार असं का म्हटलं गेलं, त्याचं साधं सोपं कारण आहे. मसुदा समितीवर बाबासाहेब काम करताहेत आणि शिल्पकाराचं काम काय असतं की एका साच्यबंधतेतून एक मूर्ती साकारायची असते. जे जे जास्तीचं आहे ते काढून टाकावं लागतं, जिथे कुठे कमी आहे तिथे ते बसवावं लागतं, असं करून ती मूर्ती साकार करावी लागते. आणि हे महत्वाचं काम ड्राफ्टिंगला फायनल, ज्याला आपण प्रूफ करेक्शन, प्रूफ रिडिंग किंवा अतिशय महत्वाचं की सगळ्या जगाचा अभ्यास करून या देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितीला साजेशी अनुरूप अशी घटना तयार करण्याची जबाबदारी अत्यंत महत्वाची बाबासाहेबांवर होती. तरीही जेव्हा म्हणतात की पण एकटेच का, तर त्याचं उत्तर आरएसएसवाल्यांनी माझ्याकडून घेण्याच्या ऐवजी दिल्लीच्या सेंट्रल हॉल अशोका हॉल कडून घ्यावं. ज्या दिल्लीच्या सेंट्रल हॉलला अशोका हॉल असं म्हटलं जातं, जिथे महामहिम राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकारणाऱ्या व्यक्तीची शपथ होते, त्या हॉलमध्ये जो संविधान दिवसाचा जो फोटो लावलेला आहे, या फोटोमध्ये बाबासाहेब एकटे संविधान देत आहेत आणि सगळे संविधान घेत आहेत. आता हे इतकं सोपं का सांगितलं, कारण मला याच्यातलं खूप जास्त थेरॉटिकल मांडता येईल पण त्याच्यात वेळ जास्त जाईल आणि मला महत्वाचे वर्तमान मुद्दे मांडायचे आहेत. मला वाटतं इतना काफी है, एक ही और बहुत सॉलिड इतना काफी है की बाबासाहेब एकटे संविधान देत होते आणि बाकीचे लोक संविधान घेत होते. ही प्रातिनिधिक फोटो फार महत्वाचा आहे. आता जरा पुन्हा पुढे येऊया. संविधान जेव्हा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस वगैरे वगैरे तयार झालं, सगळं झालं, सगळं संविधान तयार झालं आणि संविधान सभा ज्या दिवशी संविधान समर्पित करत होती त्या दिवशी जी उद्देशिका लिहिली गेली त्या उद्देशिकेचं आपल्या सगळ्यांकडून वाचन झालं, ज्या उद्देशिकेचा आपण हात वगैरे पुढे करून, मला वाटतं असं वाचन किमान याच्यातल्या 50% लोकसंख्येने 5-50 वेळा केलेलं आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलेलं आहे, काही जणांच्या ऑफिसेसमध्ये आहे, काही सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा भारतीय संविधानाची उद्देशिका लावलेली आहे. पण असं सगळं असताना ती उद्देशिका आपल्याला मुळात समजलेली आहे का, हा खरा प्रश्न आहे की ही उद्देशिका कळली पाहिजे. आणि जर उद्देशिका समजून घ्यायची असेल तर भारतीय संविधानाची उद्देशिका, ज्याला तुम्ही प्रियांबल म्हणता, ज्याला तुम्ही प्रास्ताविक म्हणता, ज्याला घटनेचा सरनामा असं म्हटलं जातं, ज्याला घटनेचं छोटं प्रारूप म्हटलं जातं, ज्याला जगातल्या नामवंत लोकांनी नावाजलं, त्याचे लेखक स्वतः या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, आणि नेहरूंनी ज्या वेळेला ही उद्देशिका लिहिली त्यावर परत काही एडिटिंगचे संस्कार बाबासाहेबांकडून झालेत आणि त्याचे 3 भाग महत्वाचे होतात. इथून आता आपण नागरिक शास्त्राचा वर्ग सुरू करूया. आता आपला वर्ग दादा हो, संविधानात उद्देश पत्रिका अत्यंत महत्वाची. उद्देश पत्रिकेचे 3 महत्वाचे भाग, त्यातला पहिला भाग आहे उद्देशिकेचा, प्रास्ताविकाचा, तो म्हणजे घटनेची निर्मिती कशी झाली, ही घटना निर्माण कुणी केली, ज्याला आम्ही इंग्रजीत म्हणतो ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. युपीएससी एमपीएससीचे लेकर असतील तर जरा काळजीपूर्वक ऐका, कारण हा भाग 14 मार्काला तुमच्या एमपीएससीच्या सिलेबसमध्ये आहे. युपीएससीला पण हा सिलेबसला आहे. जे नव्यानं आमचे पोलीस भरती PSI झालेले लेकर असतील त्यांना सुद्धा हा भाग व्यवस्थित कळेल जे मी सांगायचा प्रयत्न करते. संविधानाची उद्देश पत्रिका त्याचा पहिला भाग घटनेची निर्मिती, ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ही घटना निर्माण कुणी केली. संविधान सभेच्या वेगवेगळ्या जेव्हा बैठका चालू होत्या आणि त्या बैठकांमध्ये
चर्चा चालू होत्या की याची सुरुवात कशी करावी, घटना कोणी तयार केली, त्यावेळेला वेगवेगळ्या धर्माचे जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी आपापल्या परीने भूमिका मांडत होते. त्यामध्ये जे हिंदू प्रतिनिधी होते ते सांगत होते सुरुवात कशी करा, सर्व साक्षी ईश्वराला प्रमाण मान. बाकीचे म्हणाले अहो असं नाही चालणार, का बरं तुम्ही ईश्वराला प्रमाण मानून म्हणाला तर फक्त हिंदूच ऐकतील, बाकीचे लोक ऐकतील का, त्यांचं काय करायचं. मुस्लिम उठले, मुस्लिम प्रतिनिधी म्हणाले अल्लाह को हाजिर नाजिर मान के ऐसी सुरुवात करो. अरे फिर वो अल्लाह को मानने वाले लोग फिर इसका अमल करेंगे, बाकी लोगों का क्या होगा. त्याच वेळेला ख्रिश्चन प्रतिनिधी ही सांगत आहेत किंवा त्या विचारधारेने प्रभावित झालेले लोक सांगत आहेत इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात करता येईल का. जे शीख प्रतिनिधी आहेत ते सांगत आहेत वाहेगुरु की खालसा वाहेगुरु की फतेह अशी सुरुवात करता येईल का. त्या काळामध्ये बुद्धिझमचं धम्मचक्र प्रवर्तन झालेलं नव्हतं, ते 56 झालेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे तिकडे बौद्ध किंवा बुद्ध किंवा सर्व साक्षी बुद्ध वगैरे असे काही उल्लेख नाहीयेत. आता या सगळ्यातलं स्वीकारायचं काय, समजा ईश्वराच्या नावाने केलं तर कदाचित मुस्लिम जैन बौद्ध ऐकणार नाहीत, गुरु नानकांच्या नावाने किंवा वाहेगुरुच्या नावाने सुरुवात केली तर शीख ऐकतील पण बाकीच्या धर्माचे ऐकणार नाहीत, इस्लामच्या नावाने सुरुवात केली तर इस्लाम ऐकतील बाकीचे धर्म ऐकणार नाही, मग काय करावं. आणि नेहरू आणि बाबासाहेब दोघेही जण एक ठरवत आहेत आणि सुरुवात काय येते, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, आमच्या प्रती हे संविधान अंगीकृत समर्पित करत आहोत. आम्ही भारतीय लोक, या देशाची घटना ईश्वराने अल्लाने अल्लाच्या प्रेषिताने गॉडने गॉडच्या मेसेंजरने किंवा कुणीही अशा एका अलौकिक शक्तीने तयार केली नाही, तर या देशाची घटना ही पूर्णतः ही भारतातल्या लोकांनी भारतातल्या लोकांच्यासाठी भारतातल्या लोकांकडून तयार करून घेतली, बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून तयार केलेली, आम्ही तयार केलेली घटना आहे. ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग दुसरा भाग आलाय महत्वाचा, नेचर अँड स्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. या घटनेचं स्वरूप असेल तरी कसं, घटनेचं स्वरूप कसं असावं, पुन्हा एकदा एमपीएससी यूपीएससीचे लेकर. घटनेचे स्वरूप फक्त 5 अक्षरावर सांगितले गेले, सा स ध लोग, सा स ध लोग, सा सार्वभौम, स समाजवादी, ध धर्मनिरपेक्ष, ल लोकशाही, ग गणराज्य, अशा पद्धतीचं स्वरूप असेल. कसं असेल हे स्वरूप, तर ही घटना सार्वभौम असेल. म्हणजे काय, सार्वभौमचा अर्थ काय होतो, सार्वभौमची व्याख्या काय होते, तर सार्वभौमची व्याख्या अशी होते की एक अशी यंत्रणा जी बाह्य बंधनापासून मुक्त असेल आणि ती अंतर्गत सर्वोच्च अधिकार शक्ती असणारी असेल. बाह्य बंधनापासून मुक्त म्हणजे काय, आतापर्यंत जे काही या देशात चाललं होतं त्यावर इंग्रजांचा अमल चालू होता, इतर देशांचा अमल चाललेला होता, आपला अमल नव्हता. इथून पुढे आपल्या देशावर आपलाच अमल असेल, सर्वोच्च शक्ती ही आपल्याच देशाची असेल आणि अंतर्गत शक्ती सुद्धा आपल्याच देशाची असेल, त्याला म्हटलं गेलं सार्वभौम शक्ती. सार्वभौमच्या निमित्ताने अजून एक समजून घ्या, राष्ट्र आणि राज्य यामधला फरक. राष्ट्र कशाला म्हणायचं आणि राज्य कशाला म्हणायचं, काही लोक म्हणतील की भारत हे राष्ट्र आहे आणि महाराष्ट्र हे राज्य आहे. चूक, एकदम चूक. राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये महाराष्ट्र हे राष्ट्र आहे, कर्नाटक हे राष्ट्र आहे, तमिळनाडू हे राष्ट्र आहे आणि भारत हे राज्य आहे. कसं पटवून देऊया, साधं सोपं नीट समजून घ्या की राष्ट्रीय संकल्पनेसाठी एकत्वाची भावना फार गरजेची असते, पण राज्य या संकल्पनेसाठी 4 महत्वाचे घटक लागतात. एक भूप्रदेश, दुसरं सरकार, तिसरं या भूप्रदेश, सरकार, सार्वभौमत्व आणि लोकसंख्या. आता विचार करा की काय तमिळनाडू किंवा महाराष्ट्राला भूप्रदेश आहे का, तर वावा आहे ना. आपल्याकडे 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, ह्या सगळ्या नद्या नाले पर्वत, आपल्याकडे भूप्रदेश विपुल आहे. भारताकडे भूप्रदेश आहे का, आहे. एकीकडे कन्याकुमारी आहे, काश्मीर आहे, 3 बाजूंनी महासागरांनी वेढलेला आहे, हिमालय पर्वत आहे चौथ्या बाजूला, भूप्रदेश भारताला पण आहे. काय आपल्याकडे लोकसंख्या आहे का, एवढ्या एका बाबतीत आम्हाला विचारू नका. हे आमच्याकडे सगळ्यात जास्त आहे, ते भारतात महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे, लोकसंख्या आहे आमच्याकडे. काय आमच्याकडे सरकार आहे का, आता आहेच म्हणायचं काय करणार, आहेच म्हणायला लागेल.
की आमच्याकडे भारताचंही सरकार आहे आणि महाराष्ट्राचंही सरकार आहे. भारतातलं सरकार तसं फार अवतारी पुरुषांचं सरकार आहे. आज काय पाहिलं तर असं आपल्याकडे सरकार आहे, भारतात सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे का? महाराष्ट्रात पण सरकार आहे, म्हणजे काही का असे ना हो, पण सरकार आहे. भले इथे पक्ष फोडून का असे ना, पण सरकार आहे. बरं, सार्वभौमत्वाची काय परिस्थिती आहे? बरं, सार्वभौमत्व महाराष्ट्राकडे आहे का? सार्वभौमत्व म्हणजे काय? निर्णय घेणारी सर्वोच्च यंत्रणा जी बाह्य बंधनापासून मुक्त असेल. तर महाराष्ट्राच्या अंतर्गत निर्णय घेणारी सर्वोच्च यंत्रणा ही फडणवीस पवार शिंदेची आहे हे नक्की, पण ती बाह्य बंधनापासून मुक्त आहे का? नाही. जरा काही झालं की दिल्लीला जायला लागते. अगदी डेंग्यू झाला तरी दिल्लीला जायला लागते, इलाज नाही त्याला. दिल्लीला जाण्याशिवाय काय भाग नाही, कारण बाह्य बंधन आहे. कुणाचे? दिल्लीचे, केंद्राचे बंधन आहे. ओके, पण भारताचा विचार केला तर सर्वोच्च यंत्रणा कोणती निर्णय घेणारी? तर पंतप्रधान, राष्ट्रपती. बाह्य बंधनापासून मुक्त आहे का? निश्चित मुक्त आहे, कारण तिथे कुणाचे बंधन नाहीये. म्हणजेच काय? भारत हे राज्य आहे. म्हणूनच आपण म्हणतो की भारत हे संघराज्य आहे आणि महाराष्ट्र हे घटक राज्य आहे, म्हणजे राज्याचा घटक आहे. घटक राज्य शब्दाचा सामासिक विग्रह काय येतो? राज्याचा घटक आहे. मला जेवढं सोपं करून सांगता येईल कायदा, मी तेवढं सोपा करून सांगायचा प्रयत्न करते. तर ही देशाची राज्य घटना कशी असेल? सार्वभौम असेल, म्हणजे बाह्य बंधनापासून मुक्त असेल. एक दुसरा महत्वाचा शब्द येतो, सार्वभौम समाजवादी. समाजवादी असेल ही घटना. समाजवादी असेल म्हणजे कशी? जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा संपूर्ण जग दोन मोठ्या विचारधारांमध्ये, दोन अर्थव्यवस्थांमध्ये विभागलेलं होतं. एक होती भांडवलदारी अर्थव्यवस्था, म्हणजे काय? सगळी उत्पन्नाची साधनं व्यक्तिगत मालकीची असतील, जे अमेरिकेची व्यवस्था होती. एक होती जी उत्पन्नाची सगळी साधनं राज्याच्या मालकीची असतील, म्हणजे रशियाची साम्यवादी व्यवस्था होती. या दोन्हीकडे जाणं आपल्याला परवडणार नव्हतं, म्हणून आपण एक मध्यम मार्ग निवडला की काही उद्योग राज्याच्या मालकीचे, काही उद्योग व्यक्तीच्या मालकीचे. आम्ही असा मध्यम मार्ग निवडत आहोत, आम्ही समाजवादी आहोत. आम्ही मध्यम मार्गी आहोत, ना आम्ही कॅपिटलिस्ट आहोत, ना आम्ही कम्युनिस्ट आहोत. आम्ही कम्युनिस्ट का नाही आहोत त्याचं अजून एक कारण आहे की कम्युनिस्टांचा विचार रशिया मधल्या लोकांमध्ये जो रुजला तो अजून वेगळ्या पद्धतीने. रशियामध्ये क्लास कॉन्फ्लिक्ट होता, किंवा मार्क्स जे सांगत होता तो वर्ग संघर्ष सांगत होता. भारतामध्ये वर्ग संघर्षापेक्षा सुद्धा जात संघर्ष फार मोठा आहे. इथे क्लास कॉन्फ्लिक्ट नाहीये, इथे कास्ट कॉन्फ्लिक्ट आहे. चला जरा पुढे जाऊया. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष कशी असेल ही घटना? हा कायदा कसा असेल? हा कायदा धर्मनिरपेक्ष असेल, म्हणजे काय? कुठल्याही एका धर्माचे वर्चस्व या कायद्यावर असणार नाही. कुठलाही एक धर्म या राज्याचा, या देशाचा प्रमुख धर्म म्हणून ओळखला जाणार नाही. उदाहरणादाखल जेवढं समजेल तेवढं सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. पोलीस दादा तेवढ्याला चेहरा दिसायचा नाही, रेकॉर्ड करायला असं पुढे या. अरे कायदा माझ्या बापानं लिहिलंय, तुम्ही काहीच काळजी करू नका. माझ्या बापानं लिहिलंय कायदा. काय सांगितलं मी? तिसरा शब्द धर्मनिरपेक्ष. विचार करा की पाकिस्तान असेल, इराण, इराक, कुवेत, इस्रायल असेल, ही राष्ट्र इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखली जातात. जपान असेल, नेपाळ असेल, थायलंड असेल, चायना असेल, तिबेट असेल, ही राष्ट्र बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखली जातात. अमेरिका असेल, इटाली असेल, किंवा फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, ही राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र म्हणून ओळखली जातात. पण भारत असं एका नावाने ओळखलं जात नाही. भारतामध्ये सगळ्याच धर्मांचे सह अस्तित्व आहे. भारतामध्ये हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, सगळ्याच धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. त्यामुळे भारतात सर्व धर्म समभाव आहे. इंडिया इज अ सेक्युलर स्टेट, धर्मनिरपेक्ष राज्य आहे. मध्ये भाजपचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी पंथ निरपेक्ष असा शब्द वापरला आणि ते म्हणाले की सेक्युलर शब्द का जो भाषांतरण है अंग्रेजी में वो पंथ निरपेक्ष होता आहे. मला कमाल वाटली, राजनाथ सिंग यांना इंग्रजी शिकवणारा मास्तर कोण असेल? म्हणजे शिकवणी सुद्धा चांगल्या मास्तर कडून लावली पाहिजे ना. सेक्युलरिझम नावाचा जो शब्द आहे, हा सेक्युलरिझम नावाचा शब्द, याचं सही सही जे भाषांतरण आहे
हे भाषांतरण धर्मनिरपेक्षच होऊ शकतं, कारण पंथ ही धर्माच्या नंतर येणारी गोष्ट आहे. प्रत्येक धर्मामध्ये पंथ आहेत. मग ते हिंदूमध्ये शैव वैष्णव असतील, जैनांमध्ये श्वेतांबर दिगांबर असतील, अगदी त्याच पद्धतीने बौद्धांमधले पंत हिनयान महायान असतील, किंवा इस्लाममध्ये शिया सुन्नी असेल. प्रत्येक धर्मात पंत आहेत. पंथ निरपेक्ष हे त्याचं भाषांतरण होऊ शकत नाही, ते धर्मनिरपेक्षच असतं. भारत हा सर्व धर्मांना समान लेखणारा देश आहे. आता पुन्हा एकदा नीट समजून घ्या, सर्व धर्म समभाव कसं. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. या सगळ्यांच्या मध्ये जे काही एकूण या सगळ्यांच्या मध्ये भारत हा सगळ्या धर्मांना एकत्रित करणारा, सगळ्या धर्मांना समान लेखणारा धर्म असेल असे का सांगितले गेले, तर त्याचं कारण, त्याचं एक सोपं उदाहरण सांगते. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे कॅलेंडर आहे, दिनदर्शिका आहे, ती कुठल्याही कंपनीची असू देत, ती काल निर्णय असू देत, महालक्ष्मी असू देत, बौद्ध पद्धतीची असू देत, इस्लामिक पद्धतीची असू देत, कुठल्याही पद्धतीची असू देत, या कॅलेंडरला जर तुम्ही काढून बघितलं तर या कॅलेंडरमध्ये सगळ्याच धर्माच्या नावाने तुम्हाला काही सण साजरे करण्याची सरकारी मुभा मिळते. जशी महाशिवरात्रीची तुम्हाला सुट्टी मिळते किंवा दिवाळीची सुट्टी हिंदूंना मिळते, अगदी त्याच पद्धतीने मुस्लिमांना ईद ए मिलाद असेल, रमजान ईद असेल किंवा बकरी ईद असेल त्याची सुट्टी मिळते. त्याच पद्धतीने जैन भावंडांना महावीर जयंतीची सुट्टी मिळते किंवा ख्रिश्चन भावंडांना गुड फ्रायडे, इस्टर संडे आणि नाताळाची सुट्टी मिळते. त्याच पद्धतीने शीख भावंडांना गुरु नानक जयंतीची सुट्टी मिळते. म्हणजे इथे सगळ्याच धर्माचे सण उत्सव सारख्याच पद्धतीने साजरे केले जातात, पण हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. असो, आपण त्याच्यावर पुन्हा जाऊया. आता याच्यानंतर पुन्हा जरा पुढे जाऊया की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष कशी असेल ही घटना. ही घटना लोकशाही मूल्यांना जपणारी असेल. लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. ही घटना लोकशाहीची असेल. या घटनेमध्ये प्रत्येकाला एक अधिकार असेल. ते अधिकार काही असतील ते पुन्हा अजून आपण कलम बाय कलम समजून घेऊया. मला उद्देश पत्रिका जरा थोडक्यात तुम्हाला समजावून सांगायची आहे. मग सांगितलं गणराज्य कशी असेल घटना, तर गणराज्य पद्धतीची असेल. गणराज्य म्हणजे काय, तर त्याच्यात सांगितलं किंग शुड बी बॉर्न बाय द बॅलेट बॉक्स, इट शुड नॉट बी बॉर्न बाय द किंग स्टमक. राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. अशा पद्धतीची ही घटना सांगितली. आणि भाजपने नेमका या वाक्याचा त्यांना वाटेल तसा अर्थ लावायला सुरुवात केली. भाजप असं म्हणालो की अरे जर तुम्ही म्हणताय की घराणेशाहीला विरोध आहे, तर मग तुमच्याकडे कशी काय घराणेशाही चालते, कुठे घराणेशाही चालते. एक लक्षात घ्या, नेहरूंच्या नंतर फक्त नेहरूंच्या कन्या आहेत म्हणून इंदिराजी लगेच पंतप्रधानाच्या गादीवर बसल्या नाही. तर नेहरूंच्या नंतर इंदिराजींना लोकांमध्ये जावं लागलं, निवडणूक लढवावी लागली, आणि निवडणूक लढवल्यावर जिंकल्यानंतर त्या आल्या, हरल्यानंतर त्यांनाही पाय उतार व्हावं लागलं. राहुलजी जेव्हा हरतात त्यावेळेला ते पाय उतार असतात, ते जिंकले तर त्या गादीवर बसतील, लोकांमधून जिंकले तर बसतील, नाही जिंकले तर नाहीच बसणार, इतकं सरळ आहे ते. त्यामुळे भाजपाने जे चुकीचे अर्थ लावून चुकीचे प्रचार करण्याचा प्रयत्न केला तो फार मनोरंजक आहे, आणि त्या रंजक प्रवासाकडे आपण हळूहळू जाणार आहोत. भारतीय राज्यघटनेचा निर्मिती कुणी केली तर आम्ही केली. नेचर अँड स्कोप कसा असेल, तर सा स ध लोग सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असेल. एम्स अँड ऑब्जेक्ट काय असतील, ही घटना का तयार केली आहे, ह्या घटनेचं उद्दिष्ट काय आहे, एम काय आहे, याचा आखरी मंजिल काय आहे, कशासाठी आहे, तर त्यात सांगितलं साधं सोपं सांगितलं, सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय. सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे काय, व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदाभेद असणार नाही. हा लहान तो मोठा, हा नीच तो उच्च, हा स्पृश्य तो अस्पृश्य, असा कुणालाही भेद करता येणार नाही. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेचे
तत्व जोपासले जावे ही प्रधान भूमिका आणि यासाठीच कायदा काम करेल असे सांगितले गेले। आता असं होतंय का असा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा मात्र त्याचं उत्तर देणं कठीण जातं, कारण आपण अनेक ठिकाणी बघतो म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं जाऊ द्या बाबा, पण कायद्याची बूज ठेवणारी जी आमची सगळी पोलीस यंत्रणा असते, जे आमचे सगळे पोलीस भावंड एकदा बंदोबस्तासाठी आहेत, त्यांच्याकडून तरी तो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा विचार केला जातो का? सत्ताधाऱ्यांचा किंवा फार मोठा कुणी गेला तर त्याची FIR लिहून घेतली जाते, विरोधकांमधला गेला तर FIR होतच नाही। दादा तुम्ही तुमच्यात म्हणाला तुम्ही विचार करा बरं का, माझं काहीच नाही त्याच्यामध्ये, म्हणजे काही पोलिसांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटत, याचा अर्थ माझ्या बोलण्याला एक मुख संपत्ती सुद्धा मिळते। असो, सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, आर्थिक न्यायही प्रस्थापित झाला पाहिजे। आर्थिक न्याय म्हणजे काय? सत्ता आणि संपत्तीचे फेरवाटप करताना प्रत्येकाला आपली रोजीरोटी सम्यक मार्गाने मिळवण्याची संधी मिळाली पाहिजे। तिसरं सांगितलंय राजनैतिक न्याय। आता हा राजनैतिक न्याय म्हणजे काय? तर राजनैतिक न्यायामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात, ते म्हणजे एक व्यक्ती एक मत, हे फार महत्त्वाचं आहे। जर ते तसं नसतं तर कदाचित गावखेड्यातल्या झोपडपट्टीतल्या गरीब वस्तीतल्या अगदी छोट्या वस्तीतल्या लोकांना पुढाऱ्यांनी हिंग लावून सुद्धा विचारलं नसतं। तो एक मताचा अधिकार आहे म्हणून निवडणुकीत का होईना झोपड्या झोपड्यांमध्ये ते झुकून हात जोडून जातात की या संविधानाची देण आहे की तो एका मताचा अधिकार आहे। आणि ते एक मत कसं आहे तर इथल्या अदानी अंबानीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। असं नाही की अदानी अंबानी म्हणजे तो जसा हजारो शेअर्स विकत घेऊ शकतो आणि आपले मित्र असणाऱ्या शेठजींच्या मदतीने करलो दुनिया मुठ्ठी में म्हणू शकतो, तसा तो इकडे करलो बॅलेट बॉक्स मुठ्ठी में म्हणू शकत नाही, त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। आणि अगदी गावखेड्यातल्या गरीब झोपडपट्टीतल्या फुटपाथवर राहणाऱ्या माणसाला त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे, हा राजनैतिक न्याय आहे। राजनैतिक न्यायाचं अजून एक दुसरी कंडिशन अशी आहे की 18 वर्ष पूर्ण करणारी व्यक्ती, ती कुठल्याही जातीची असो धर्माची असो, जात धर्म लिंग याची कुठलीही अट न ठेवता 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे, आणि 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे। आता याच्यात अजून एक कॉन्ट्रॉवर्सी येते की ताई ते त्याच्यामुळे असं झालंय ना की काही अडाणी लोक पण यायला लागले आहेत, असंही काही की बाबा मुझे डिग्री तब मिली थी आप डिग्री दिखाच नाही सकता, असं पण असू शकतं। पण सुरुवातीच्या काळाला शिक्षण ही अट ठेवली गेली नाही, त्याचं काय कारण होतं तेही समजून घ्या। अगदी सुरुवातीच्या काळाला शिक्षण ही अट ठेवलीच गेली नाही, त्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की ज्या काळामध्ये घटना तयार झाली होती त्या काळातला साक्षरतेचा टक्का हा 40% पेक्षा सुद्धा कमी होता, आणि जे शिक्षण होतं ते फक्त आणि फक्त प्रस्थापित उच्चवर्गीयांकडेच होतं। अशा परिस्थितीमध्ये जर शिक्षणाची अट ठेवली असती तर गोरगरीब कष्टकरी समूहातलं एखादं लेकरू पार्लमेंट किंवा असेंब्लीपर्यंत पोहोचू शकलं नसतं। त्याला जर पार्लमेंट आणि असेंब्लीपर्यंत पोहोचवायचं असेल तर आधी शिक्षणाची अट, आता आहे का साक्षरतेचं प्रमाण? तर आता नक्की आहे, आता ती अट करायला हरकत नाही, पण त्या काळात ती अट केली नाही ते फार योग्य केलं। मी साधारणतः 8 दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये एका आदिवासी मेळाव्यासाठी गेले होते, तेव्हा आमचे आदिवासींचे आमदार आमशा पाडवी माझ्या सोबत होते, आणि आमशा पाडवी मला म्हणाले की ताई मला लिखा वाचता येत नाही, मला शपथ घ्यायची होती। मला सगळे म्हणले आता तू शपथ कसा घेणार, तू कसा वाचणार कागद? मी थेट सभापतीच्या केबिनला गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वाचायचं मी तुम्हाला रिपीट करायचं, का मी माझ्या समुदायाचा पहिला माणूस हो, मला आमदार झालो, मला आता माझे प्रश्न मांडायचे आहो, भले माझ्या चोपडीत काहीच नाही पण माझ्या खोपडीत सगळं आहे ना ताई।
माझ्या लोकांचे प्रश्न कोण मांडणार, माझ्या लोकांचा मुद्दा कोण मांडणार, आणि मला ते म्हणणं पटलं की ज्याचा वाढपी असतो त्याला वाढ चांगली मिळते, आदिवासी समुदायाला त्यांचा प्रतिनिधी मिळण्यासाठी जर आपण शिक्षण अट ठेवत बसलो तर आमच्या पाडवींसारखे प्रतिनिधी कसे काय दिसू शकते? तो प्रतिनिधी दिसण्यासाठी त्या काळातली ती अट फार महत्वाची होती आणि तो राजनैतिक न्याय दिला. सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय ही घटना देईल हे उद्दिष्ट होते. दुसरं महत्वाचं, दर्जा व संधीची समानता. प्रत्येक व्यक्तीचं सोशल स्टेटस समान आहे, कुणीही लहान नाही कुणीही मोठा नाही, सगळे सारखे आहे. संधीची समानता, कुठेही तुम्हाला जायचं यायचं असेल तर तुम्हाला समान संधी मिळाली पाहिजे असं घटनेने सांगितलंय. जात, धर्म, लिंग यावर आधारित तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही असं सामाजिक स्थळांवरून प्रवेश कुणाचाही नाकारता येणार नाही. दर्जा व संधीची समानता. आणि तिसरं सांगितलंय महत्वाचं, विचार, श्रद्धा तथा उपासनेचे स्वातंत्र्य. न्याय, स्वातंत्र्य, समता. विचार, श्रद्धा तथा उपासनेचे स्वातंत्र्य म्हणजे समजा मुस्लिम असेल तर त्याने त्याच्या मस्जिदीत जाऊन बिलकुल नमाज अदा करावी, बौद्ध असेल तर विहारात जाऊन वंदना घ्यावी, किंवा हिंदू असेल तर मंदिरात जाऊन त्याने प्रार्थना कराव्यात, ख्रिश्चन असेल तर त्याने त्याच्या गिरिजाघरामध्ये जाऊन प्रे करावी, शीख असेल त्याने गुरुद्वारात जावं. मी वाक्य पुन्हा एकदा उच्चारते बरं का, म्हणजे कारण घोळ इथेच आहे खरा. हिंदू असेल तर त्याने बिंधास्त मंदिरात जावं आणि प्रार्थना करावी, भजन करावं, कीर्तन करावं. मुस्लिम असेल तर मस्जिदीत जावं, नमाज अदा करावी. ख्रिश्चन असेल तर त्याने गिरिजाघरामध्ये जावं आणि त्याची जी काही प्रे आहे ती प्रे अदा करावी. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार अधिकार आहे, पण त्याचसोबत असंही सांगितलेलं आहे की व्यक्तीने आपला धर्म व्यक्तिगत ठेवावा. त्याची ती धार्मिक जी चौकट आहे ती चौकट सामाजिक गोंधळाची स्थिती निर्माण करणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आता असं म्हणताना आपण जरा एका उदाहरणाकडे येऊया. महाराष्ट्रात एक उदाहरण फार गाजले, प्रचंड गाजले. सकाळी एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला की तुम्ही ह्या सगळ्यांकडे कसं बघता बरं, काय प्रकरण होतं? तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या हनुमान चालिसेसाठी मुंबईमध्ये आले. हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध आहे का त्यांच्या? अजिबात. त्यांना म्हणायची का हनुमान चालिसा? त्यांनी दिवस रात्र म्हणाली. नुसती हनुमान चालिसाच का बरं? त्यांनी हनुमान चालिसा म्हणावी, त्यांनी अथर्वशीर्ष म्हणावं, त्यांनी अथर्व वेद असेल, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, ह्या सगळ्या वेदांमधलं जे जे म्हणायचे ते ते म्हणावं. स्मृती वाचावी, श्रुती वाचावी, पुराण वाचावं, मत्स्य पुराण असेल, कच्छ पुराण असेल, गरुड पुराण असेल, वराह पुराण असेल, कुर्म पुराण असेल, ही सगळी पुराणं वाचावी. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, त्यांनी सगळेच्या सगळे सप्ते लावावेत. काय त्यांना करायचं ते करावं. विरोध आहे का त्यांना? नाही. पण हे कुठे करायला पाहिजे? त्यांनी त्यांच्या घरात करायला पाहिजे. त्या कुठे करताहेत? मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर. आता मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू नये का नवनीत राणांनी? तर नवनीत राणात काय, कुणीही आंदोलन करू शकतो, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे. केलं पाहिजे त्यांनी. पण आंदोलन कशासाठी व्हायला पाहिजे? समजा त्या मेळघाट मधले काही प्रश्न त्यांना मांडायचे आहे, समजा मतदारसंघातली काही अडचण आहे आणि त्यासाठी त्या तिकडे गेलेले आहे, समजा तिथे काही त्यांना त्यांच्या मतदारसंघात भेडसावणारे प्रश्न आणि त्या संबंधाने निधी उपलब्ध होत नाहीये आणि म्हणून त्या मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत, त्यांनी बिनधास्त बोलावं. पण हे सगळं करण्याच्या ऐवजी तिथे जर त्या धार्मिक स्तोम माजवण्याचा प्रयत्न करतील तर ते मात्र भारतीय संविधानात अजिबात बसत नाही, कधीही बसत नाही. मग काही लोक म्हणाली, अरे बापरे तुम्हाला कळलो का म्हणे काय काही, तुम्ही लय भाचा भाचा म्हणता, तुमचा लाडका भाचा म्हणता. अहो श्रीकांत शिंदेने पार्लमेंटमध्ये हनुमान चालिसा वाचली. काही लोकांना लयच कौतुक वाटलं. दादा तुम्ही विचार करा, हनुमान चालिसा पाठ असणे चांगली गोष्ट आहे का? तर नक्की चांगली गोष्ट आहे.
अगदीच चांगली गोष्ट आहे, असली पाहिजे. हनुमान चालीसा पाठ केली पाहिजे, अथर्व शीर्ष पाठ केलं पाहिजे, सगळ्या आरत्या अगदी लवथवती, विक्राळ ब्रह्मांड निवाळा, विषय कंठी काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, हे धोनी या जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव, हे म्हटलं पाहिजे. हा किंवा दुर्गे दुर्घटना भारी तुझे संसारी अनाथना ते अंबे कोणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी म्हणा की म्हणा ना. किंवा अजून काही म्हणायचंय का, अजून वेगळं काही म्हणायचंय का, तेही म्हणा. हा किंवा तुम्हाला अजून काही म्हणायचंय का, राम नाम घ्या तुम्ही तसे नका जाऊ, प्रसाद घ्या तुम्ही उगे नका राहू, प्रसाद केला दया दुधाचा फेरा चुकवला, जन्म मरणाचा एके जनार्दनी प्रसाद केला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, म्हणा. विरोध आहे का त्याला काही? पण राजे हो, ह्याचा कधी विचार केलाय का भारतीय जनतेने की अरे हनुमान चालीसा, अथर्व शीर्ष किंवा काय जे असेल ते, म्हणजे हिंदू धर्मातलं हनुमान चालीसा, अथर्व शीर्ष, सगळे पुराण, स्तुती, स्मृती, वेद, काय जे असेल ते असेल, हे कुणासाठी लागतं? ही पात्रता कशासाठीची आहे? ही पात्रता खासदारासाठीची आहे का? ही पात्रता आमदारासाठीची आहे का? ही पात्रता लोकप्रतिनिधीसाठीची आहे का? अरे ही पात्रता एखाद्या मठाचा मठाधिपती किंवा पुजारी होण्यासाठीची आहे, है कि नहीं? अगर किसी को नमाज अदा करनी है और नमाज में वह बोल रहा है बिस्मिल्लाह रहमान रहीम अलहम्दु रब्बिल रहमान रहीम लिला 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 अल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाह, मन की बाबा अजून मन अलीम कलीम बे के सही तई काय काय म्हणते ती मन कोण नको म्हणते मन की. अरे पण कुराणची आयात ना आयात पाठ असेल आणि कुराण बद्दल सगळा इल्म ठेवून त्याची माहिती सांगणं, ही पात्रता कशासाठीची आहे? ही पात्रता मौलवी असण्यासाठीची आहे. बायबल माहिती असणं ही पात्रता फादर किंवा फॉस्टर होण्यासाठीची आहे. लोकप्रतिनिधी होण्यासाठी हनुमान चालीसेची पात्रता लागते. हा नवा पायंडा नरेंद्र मोदी आणि सरकार कसा पाडू शकत हे का सांगावं लागतं राजे हो? कारण एखादा धीरेंद्र कोण काय बागेश्वर वगैरे येतो आणि तो सांगत असतो तो आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल वाटेल ते बरळतो, तो आमच्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल बरळतो, तो आमच्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल बरळतो आणि महाराष्ट्राच्या आधारशिला आणि आदर्श पुरुषांच्या बद्दल अशी गलथान आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरच्या पायी आमचे गृहमंत्री देवाभाऊ नतमस्तक होतात. आता देवाभाऊंनी काय करायचं? देवाभाऊंना मठात पुजारी व्हायचंय का मुख्यमंत्री व्हायचंय? मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना राज्याचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक अभ्यास असला पाहिजे. राज्यातल्या 22 जिल्ह्यांच्या दुष्काळाची माहिती असली पाहिजे. ड्रग्जचं रॅकेट वाढतंय, त्याच्यामध्ये गृह खातं अपयशी ठरतंय, ते त्यांना माहिती असलं पाहिजे. महिला असुरक्षेचा प्रश्न त्यांना सोडवता आला पाहिजे. शेतकऱ्यांचे पीक विमा अनुदान हे प्रश्न त्यांना सोडवता आले पाहिजेत. हे सगळं दिलं सोडून आणि ते बागेश्वर बाबाच्या अधीन झाले. बरं मग असं करणारी व्यक्ती म्हणजे ते सरकारमध्ये आहेत, ते सरकार आहे आणि त्याच सरकारने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या प्राणाची आहुती ज्या कायद्यासाठी झाली, अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे समांतर नाव येतं, त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा जीव ज्याच्यामध्ये गेला पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पारित झाला, तो कायदा महाराष्ट्र सरकारने, चेअर व्यक्ती नाही, चेअर महाराष्ट्र सरकारनेच पारित केला. आणि महाराष्ट्र सरकारने जो कायदा पारित केला त्याच कायद्याच्या विपरीत महाराष्ट्र सरकारच वागत असेल तर त्याला काय बोलावं? आपण टीका करतोय का? नाही, आपण प्रश्न विचारतोय आणि तर्काला धरून विचारतोय. पण तर्काचा, विवेकाचा आणि आत्ता चाललेल्या राजकारणाचा काही दूर दूरपर्यंत संबंधच नाहीये. ते म्हणतात तर्काने बोलायचंच नाही. सुषमा अंधारे फक्त तर्काने प्रश्न विचारते की अरे बाबा हे असं का करता तुम्ही, ह्याचं काय नेमकं, ते उत्तरच देत नाही. असो, फार अवघडल्यासारखं होईल, मी जरा पुढे जाते. खबऱ्या हो, मोबाईल चालू ठेवा रे. अजून महत्वाचं सांगायचंय, हा अजून महत्वाचं सांगायचंय. आता जरा मेन घटनेकडे येऊया. ही सगळी प्रस्तावना होती बरं का, मेन घटना नव्हती. आता मेन घटनेतलं मला सगळी 395 च्या 395 कलम सांगता येणार नाहीत,
पण मी त्याच्यातली काही महत्त्वाची कलमं आपल्यासमोर ठेवणार आहे आणि त्याची काय गरज आहे तेही सांगणार आहे. घटनेतलं पहिलं कलम हे या देशाच्या नावाच्या संबंधाने खर्च करण्यात आलेलं आहे. पुढे प्रकरण एक, प्रकरण दोन होतं. प्रकरण तीन अत्यंत महत्त्वाचं आहे. चॅप्टर थर्ड कलम 12 ते 35 मध्ये हे प्रकरण आहे. पोलीस भाऊ मला जरा सांभाळून घेतील कलम चुकलं तर, आणि वकील पण मला सांभाळून घेतील माझं चुकलं तर, कारण माझा काही तुमच्या एवढा अभ्यास नाही. कलम 12 ते 35 मध्ये सगळे मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. त्यातलं कलम 12 आणि 13 हे मूलभूत हक्काच्या व्याख्येसाठी खर्च झाले. की मूलभूत हक्क कशाला म्हणायचं तर व्याख्या सांगितली, अन्न वस्त्र निवारा याच्या इतकीच, जशी तुमच्या शरीराला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे तितकच तुमची वैचारिक वाढ होण्यासाठी काही हक्क गरजेचे आहेत आणि त्याला मूलभूत म्हटलं पाहिजे, त्याशिवाय तुमचा व्यक्तित्व विकास होत नाही. कलम 12-13. मग आलं कलम 14, पहिला मूलभूत हक्क काय, एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत, सगळे समान आहेत कायद्यासमोर. अरे तिथं लिहिलंय प्रॅक्टिस मध्ये काय आहे, प्रॅक्टिस मध्ये आहेत सगळे कायद्यासमोर समान, म्हणजे बाकी दुसऱ्याचं काय मला बोलायचं नाही, पण मला एक महत्वाचं म्हणजे सहज जे माझ्या आयुष्यात किंवा जे तुमच्या माझ्या आयुष्यात रोज घडतं त्याच्या संबंधाने सांगायचंय. खरंच कायद्यापुढे समानता आहे का? साधं गणित आहे राज, ते काहीतरी शिंदे साहेबांनी एक आशीर्वाद यात्रा काढली, त्या आशीर्वाद यात्रेत एक रॅली निघाली, रॅलीमध्ये एक जीप निघाली आणि जीपवर काय तर घडलं, त्याचा ओरिजिनल व्हिडिओ काही बाहेर आलाच नाही. पण जे व्हिडिओ आहे ते डुप्लिकेट व्हिडिओ आहे असं म्हणत त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचं ठरलं. कुठून कुठून लेकरं उचलली, जो जो त्या व्हिडिओला शेअर करेल किंवा लिहील, काहीतरी मला वाटतंय तो म्हात्रे सुर्वेचा व्हिडिओ होता, जो जो त्या व्हिडिओला शेअर करेल त्याच्या त्याच्यावर केस टाकली आणि माणसं धना 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 उचलली आणि म्हणले, म्हणजे खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं म्हणल्यासारखं, किती लेकरं उचलली तर पाक अमरावती गडचिरोली पासून कॉलेजची पोरं उचलली गेली. एकीकडे हे प्रकरण आहे, तत्काळ पोलीस कंप्लेंट लिहून घेतली, तत्काळ सगळं केलं. दुसरीकडे मी माझी एक पोलीस कंप्लेंट महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवायला गेले आणि एकानेही ती नोंदवून घेतली नाही. एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत असं घटनेत सांगितलं जाते, पण खरंच इथे कायद्यासमोर समानता म्हणून FIR लिहून घेतल्या जातात का? कायदा तसा आम्हाला ट्रीट करतो का? कायदा आम्हाला तसा समतेचा समानतेचा हक्क देतो का? अजूनही या देशातल्या तृतीयपंथीयांच्यावरती जोक करणे किंवा तृतीयपंथीयांवरती शिवीवाचक शब्दाने त्याचा वापर करणे हे अजून संपत नाही. खरं तर व्यक्तिप्रतिष्ठा म्हणून आपण हे सगळं जपलं पाहिजे, पण व्यक्तिप्रतिष्ठा नावाची गोष्ट अजूनही त्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न होतोय. असो, कलम 15, कलम 15 ने सांगितले की सर्वांना समान संधी दिली पाहिजे. कलम 16 नेही सांगितलं की सर्व प्रकारची समता प्रस्थापित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, सगळ्यांना समान संधी देऊया. पण ही समान संधी देतानाच कलम 16-4 आले. कलम 16-4 काय सांगते, याला एक्सेप्शनल असं म्हणतात, अपवादात्मक परिस्थिती, की सर्वांना समान संधी द्यायची आहे, मात्र ज्यांना संधीच मिळालेली नाहीये त्यांना अधिकची संधी द्यायची आहे. ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांना अधिकची संधी म्हणजे काय, 1930 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ज्याला संस्थाने आणि अल्पसंख्य समाज असं म्हटलं जातं. संस्थाने खूप वर गेले, अल्पसंख्य खूप खाली, संस्थानिकांचे काही अधिकार कमी करा ते खाली येतील, अल्पसंख्याकांना काही अधिकार जास्तीचे द्या ते वर येतील, आणि सगळे एका लाईन मध्ये येतील. संस्थाने आणि अल्पसंख्य समाज एक सारखा होईल. या पुस्तिकेला भारतीय राज्यघटनेची पूर्वपीठिका म्हटलं गेलेलं आहे, जी पुस्तिका बाबासाहेबांनी 1930 लिहिली, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आता ही जी घटनेची पूर्वपीठिका आहे त्यामध्ये अजून एक वाक्य महत्वाचं लिहिलंय, त्यात असं सांगितलंय, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहे, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊ. आता कोणते जगण्याचे अधिकार नाकारले आहेत, तर आपण पुराण काळापासून अनेक उदाहरणं बघतो,
ठराविक समूहाला शिक्षणाची बंदी होती, त्यांना शिकू द्यायचं नाही. आपल्याला एकलव्याचं उदाहरण माहिती आहे की शिकायला लागलात तर तुमचा अंगठा काढून घेतला जाईल, ब्ला 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 ब्ला. पिढ्याने पिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे स्वातंत्र्य. निर्धोकपणे म्हणजे काय? धोका झाला नाही पाहिजे. म्हणजे काय? तर आपण बातम्या वाचतो अजूनही अमुक एका समाजाचा नवरदेव मंदिराच्या पारावर गेला, मारहाण झाली. अमुक एका समाजाच्या माणसाने लग्नात घोड्यावरून वरात काढली, मारहाण झाली. अमुक एका समाजाचा, म्हणजे खैरलाजीचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमुक एका समाजाची मुलगी चांगले कपडे घालून सायकलवरून शिकायला जाते, आम्हाला पाहावलं नाही. म्हणजेच काय? जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य ज्यांना मिळत नाहीये अशा लोकांच्या साठी विशेष परिस्थिती प्राप्त करून द्यावी त्यालाच आरक्षण म्हणावे, कलम 16 च्या. आणि हे सामाजिक आरक्षण सामाजिक मागासलेपणावर असावे. आता पुढे कलम 17. कलम 17 ने सांगितले सर्व प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध केला जाईल. म्हणजे काय? गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी, 5ही प्रकारच्या बंद्या हटवल्या जातील. कलम 17 ने सांगितले कुणालाही गावबंदी करता येणार नाही. गावबंदी हा कायद्याने गुन्हा असेल. इथून पुढे, आणि असं का सांगितलं गेलं? कारण सांप्रत काळामध्ये तत्कालीन जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये अमुक एका वर्गाने गावात यायचे असेल तर भर बाराला यावे, त्याच्या सावलीचा सुद्धा विटाळ होता कामाने, अशा पद्धतीची मांडणी केली. म्हणून सांगितलं की गावबंदी जमणार नाही. दुसरं सांगितलं स्पर्शबंदी, स्पर्शाचा विटाळ, की तुम्ही स्पृश्य अस्पृश्य हा भेद पाळू शकणार नाही, की नाही असा दोन टच म्हणू शकणार नाही. एक पुन्हा एक वेगळा काळ आला, टच मी बाबा, टच मी. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी. रोटीबंदी काय? तर काही ठिकाणी आपल्याला आता ती बंद झाली, पण बऱ्यापैकी अशी काही हॉटेल्सची नावं दिसायची, शुद्ध जैन खानावळ, मराठा खानावळ, इस्लामिक बिर्याणी खानावळ, अशी नावं दिसायची. कुठल्याही खानपानावर कुणाचीही कसलीही बंदी असणार नाही. कुठल्याही हॉटेलमध्ये, खानावळीमध्ये तुम्हाला खायला जायचं असेल, इफ यू हॅव रुपी पे द रुपीज, एन्जॉय द फूड, तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं काही निर्बंध असणार नाही. रोटीबंदी हटवली गेली. लोटीबंदी, लोटीबंदी म्हणजे काय? पानोठे वेगवेगळे होते स्पृश्य आणि अस्पृश्यांचे, ते पानोठे इथून पुढे वेगळे असणार नाहीत. आता पानोठे वेगळे असतच नाहीत, आता सगळ्यांना जे पाणी आहे ते सरळ सरळ पाईपलाईनने पाणी मिळतं. कुठेतरी एके ठिकाणी टाकी असते आणि पाणी कोण सोडतं तेही आपल्याला कळत नाही. कोण पाण्याची लाईन, कोण तो कप चालू करून जात, कारण आता लोटीबंदी सुद्धा उठवलेली आहे. आणि शेवटची बंदी बेटीबंदी. बेटीबंदी म्हणजे काय? आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन. हे जात गावाची गोष्ट संपवायची असेल तर इंटरकास्ट मॅरेजेस झाले पाहिजेत असं सरकार घटनेत नमूद केलं गेलं. आणि यामधनं मग बेटीबंदी, की आता कुणीही कुठल्याही जाती धर्मातल्या मुला मुलींनी जे कुणी सजग आहे, जे कुणी काय म्हणता येईल त्याला सज्ञान आहे, स्वतःचं भलं बुरं ज्यांना कळतं, असे वेगवेगळ्या जात धर्मामध्ये विवाह करू शकतात असं कायद्याने सांगितलं. तरी सुद्धा आता आपल्याकडे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट येतात, लव जिहाद, अजून काय 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 काय, आणि त्या कॉन्सेप्टमध्ये अजूनही ऑनर किलिंग सारख्या घटना घडतात. ऑनर किलिंगमध्ये कित्येक वेळेला हत्या होतात, जेव्हा की हे सगळं कायद्याने केव्हाच बंद झालेलं आहे. घटनेचं प्रकरण 3 कलम 17 मध्ये सांगितले की सगळ्या प्रकारच्या बंद्या उठवल्या गेल्या पाहिजेत. कलम 18 ने सांगितलं की इथून पुढे फक्त आणि फक्त कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील, जन्माने मिळालेल्या पदव्या रद्द होतील. म्हणजे काय? कुलकर्णी, जोशी, अमात्य, जहागीरदार, वतनदार, पाटील, ह्या सगळ्याच्या सगळ्या जन्माने मिळालेल्या पदव्या आहेत, अशा पारंपरिक आलेल्या, त्या कर्तृत्वाने मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्या सगळ्याच पदव्या रद्द होतील. कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या कोणत्या?
तर कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या आहेत वीर चक्र, परमवीर चक्र, अशोक चक्र, साहित्य अकादमी, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, ह्या ज्या सगळ्या आहेत या सगळ्या कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या याच पदव्या शिल्लक राहतील हे कलम 18 ने सांगितलं. मग आलं कलम 19. कलम 19 ने सप्त स्वातंत्र्य सांगितले. बोलण्याचा अधिकार, मी बोलू शकते, मला अधिकार आहे. सभा घेण्याचा अधिकार, 27 संघटनांनी एकत्रित येऊन संघटना सभा घेतली. छापण्याचा अधिकार, हे पत्र किती छापलं गेलं, पुस्तक छापली गेली, हा अधिकार आहे. बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, छापण्याचा अधिकार, व्यवसाय करण्याचा अधिकार, कुणी कोणत्या जातीने कोणता व्यवसाय करावा. पूर्वी मनुचा कायदा सांगत होता की अमुक एका जातीच्या माणसाने अमुक एकच व्यवसाय केला पाहिजे. आता मनुचा कायदा शिल्लक नाही. ज्याचं जसं कर्तृत्व आहे तो व्यवसाय करू शकतो. अगदी ज्याला ज्या पद्धतीचं वाटेल, म्हणजे जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती की चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये शूद्रांनी क्षत्रियांच्या खाली असलं पाहिजे, क्षत्रियांनी लढाई करावी, वैश्यांनी व्यापार करावा, शूद्रांनी सेवा धर्म करावा. आता असं राहिलं नाही. जो कुणी आपली लायकी सिद्ध करतो, जो कुणी आपलं मेरिट सिद्ध करतो, जो कुणी बुद्धीने आपली प्रगल्भता सिद्ध करतो, अशा प्रत्येकाला आपल्या आपल्या रुचीनुसार आणि ताकदीनुसार तो अधिकार मिळेल. कलम 20, कलम 21 वेठ विगारीवर आले आणि त्यात सांगितलं की माणसाला तुम्हाला गुलाम करता येणार. कलम 22-23 स्त्रियांचा व्यापार करता येणार नाही, सक्तीचा वेश्या व्यवसाय देह विक्री करता येणार नाही, सक्तीने कुणाला गुलाम बनवता येणार नाही. आणि त्यात कलम 21 अ मध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली की प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असे. मी खूप घाईने पुढे जाते कारण मला फार महत्वाचा भाग सांगायचा. याच मध्ये कलम 32 सांगितले आणि सांगितलं की हे सगळी कलम जर तुम्हाला याच्यातलं काहीच मिळालं नाही किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही तर अकॉर्डिंग टू आर्टिकल 32 यू कॅन अपील इन सुप्रीम कोर्ट. तुम्ही कोर्टात जाऊन याचिका दाखल करू शकाल. ते 5 प्रकारचे अर्ज तुम्हाला करता येतील, त्याला रिट पिटिशन म्हणतात. असं रिट पिटिशन तुम्हाला करता येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला परमादेश सारखा की एखादा उच्चतम पातळीवरून आदेशकारणी असेल. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रिट पिटिशन कलम 32 ने सांगितले. पुढे प्रकरण 4 आलं, मार्गदर्शक तत्वे 36-51. त्यातलं महत्वाचं फक्त 43-44 सांगते. पंचायत राज व्यवस्थेची जी देण आहे आपल्याकडे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, हे सगळं आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमुळे मिळालं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये महिलांना आरक्षण किंवा महिलांना सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजे याची नोंद होती. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घ्यावी. म्हणजे काय, म्हणजे काय दादा हो? तर जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्याचं भांडवल द्या, ज्याला उद्योगधंद्याचं भांडवल पण नाहीये त्याला रोजगार हमीचं काम द्या, ज्याला ते पण नाहीये त्याला बेरोजगारीचं भेदभाव द्या, पण राज्यात कुणी उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या. दादा हो आता जरा थांब, काय सांगितलं त्यांनी? शिकलेला त्याला नोकरी द्या, नोकरी नाही त्याला उद्योगासाठी भांडवल द्या, ज्याला भांडवल नाही त्याला रोजगार हमीचं काम द्या, तेही नसेल तर बेरोजगारीचा भत्ता द्या, पण राज्यात कुणी उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या. 2014 मोदीजींची भाषण आठवा. 2014 ला मोदीजी काय म्हणाले होते, हे असं म्हणाले, भाई और बहनो, ये जो कांग्रेस ने जो मुफ्त की रेवड़ी की है ना, ये मुफ्त की रेवड़ी हम बंद करेंगे, या मुफ्त की रेवड़ी नहीं चलेगी. बोले विचार करा, जे लोग बताते ना 70 साल में क्या किया, तुझे सवाल पूछने लायक बनाया. 70 साल में क्या किया, तुझे सवाल पूछने लायक बनाया. 70 साल में क्या किया, अरे कोरोनाची एक लस तुम्ही दिली नाही तर तुम्ही सगळीकडे एवढी जाहिरात केली की लसीच्या प्रमाणपत्रावर तुमचाच फोटो छापून आणला. एक लस दिली तर 70 वर्षात काँग्रेसने 14-14 लशी मोफत दिल्या. 14 लस एका माणसाला, 14 लस, गोवर असेल, कांदणे असेल, ट्रिपल असेल, धनुर्वात असेल, बीसीजी असेल, किती लशी, पोलिओ असेल, 14-14 लशी एकेकाने घेतल्या. अरे ते 70 वर्षात घेतल्या, 70 साल में क्या किया. 70 साल में हमने 69 एयरपोर्ट बनाए जिसमें के आधे तुम बेच रहे हो. 70 साल में तुमने क्या किया, 70 साल में हमने ये किया है कि जिसकी वजह से अब कोई
पोलियो से अपाहिज नहीं हो सकता, इतना सक्षम हमने बनाया है। 70 साल में क्या किया, 70 वर्षात हे झालं की माझ्या सारखी अत्यंत डोंगराळ भागातली, अत्यंत पहाडी एरियातली, दुर्गम क्षेत्रातली, अत्यंत समुदाय बिन चेहऱ्याचा समुदाय असणाऱ्या समुदायातली एक पोरगी सन्माननीय उद्धव साहेबांमुळे इथे उभी राहून बोलू शकते, हे 70 वर्षातलं फलित आहे। 70 साल में क्या किया। दादा हो, मोदी जी म्हणाले की मुक्त की रेवडी नहीं बाटनी चाहिए, मुक्त की रेवडी बाटली जा रही है। आता काय करताय तुम्ही, काय करता आता? दिवाळी आली की आनंदाचा शिदा, 1/2 किलो रवा, 1/2 किलो मैदा, 1 किलो तेलाची बाटली, जनावर खाणार नाहीत अशा प्रतीचं अन्न। रमजान ईद आली की पुन्हा तेच, 1 किलो रवा, 1 किलो मैदा, 1 किलो चना डाळ, 1 किलो तेल, पुन्हा तेच। जयंती आली की ह्याचा दुसरा अर्थ कळतोय का तुम्हाला, माणसं काय करतात यापेक्षा माणसं काय राखून ठेवतात हे शोधणे म्हणजे राजकारण शिकणे असते। ज्या अर्थी तुम्हाला प्रत्येक सणाला आनंदाच्या शिध्याच्या नावाखाली 1/2 किलो रवा, 1/2 किलो मैदा, 1 किलो तेल, 1 किलो चना डाळ दिली जाते, याचा दुसरा अर्थ असा आहे की मोदीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमची इतकी इतकी दुर्बल अवस्था करून टाकली आहे की सणासुदीला गोड 2-4 घास कमवण्याची सुद्धा आमची लायकी ठेवली नाही, एवढा आम्हाला भुके कंगाल आणि दुर्बल करून टाकलेलं आहे। खायला प्यायलाच काही ठेवलं नाही आमच्याकडे, अरे खिशातच पैसा ठेवला नाहीये, सब माल अंदर कर लो दुनिया मुठ्ठी में, किसके अंबानी के और अदानी के। और हम क्या करेंगे, तुम क्या करोगे, अगर तुम मुझे वोट दोगे तो मैं तुम्हें राम लल्ला का वंचित करवाऊंगा। और क्या धंधा है, अरे अरे बाबा इथे रोम रोम में राम बसे है, राम हम तुम्हें सब में बसे है, माणूस मेला की म्हणतात ह्याच्यातला राम गेला संपला म्हणजे तुम्ही सगळे जिवंत आहात, तुमच्यामध्ये राम आहे, त्याच्यासाठी भाजपला मत द्यायची काय गरज आहे। आमिष दाखवतात, धर्माचा आमिष दाखवतात, किती चुकीची गोष्ट आहे ही, परंतु रोजगारावर बोलत नाहीत। डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये कलम 43-44 आणि जी मांडणी आहे त्यात सांगितलं की तुमच्या रोजगारावर बोललं पाहिजे, तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे। दादा हो, अजून जरा पुढे 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 जाऊया, मी डायरेक्ट उडी मारते आणि जरा पुढच्या कलमावर जाते, मी जाते कलम 340, 41, 42। कलम 340 हे ओबीसींच्यासाठी एक आयोग करायचा म्हणून नेमलं होतं असावं यासाठी कलम 340 आलं, 41 एसटी साठी आलं, 42 मग एससी साठी आलं, अशा पद्धतीने एससी एसटी ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद झाली। मग आलं कलम 368। कलम 368 काय आहे तर घटनाकर्त्याने सांगितलं की जर आम्ही इतक्या काळजीनं ही घटना लिहिली, बाबा आम्ही लिहिली एवढ्या काळजीनं, पण तुम्हाला असं वाटलं की ही घटना तुम्हाला मान्य नाही तर तुम्ही बदलू शकता, काही भाग तुम्हाला काढून टाकायचा आहे काढून टाका, नव्यानं ऍड करायचं आहे ऍड करा, कसं करता येईल, कलम 368 क नुसार। कलम 368 क घटना दुरुस्तीची पद्धत काय असते, घटना दुरुस्तीची पद्धत त्या पद्धती आहेत 3, कलम 368 अ, कलम 368 ब, कलम 368 क। आता या 3 पद्धतीतली एक एक पद्धत नीट समजून घ्या, कारण हा खरा घटनेचा गाभा आहे। कलम म्हणजे सगळे लोक म्हणतात ना संविधान धोक्यात आहे, आमच्या आदरणीय चित्रेताई म्हणाल्या संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, धोक्यात आहे म्हणजे काय आणि वाचवायचंय म्हणजे काय करायचंय हे समजलं की आजच्या दिवसाचं सार्थक झालं, हे समजलं पाहिजे। कलम 368 अ म्हणजे साधी दुरुस्ती, साधी दुरुस्ती म्हणजे काय तर आज घडीला आपल्याकडे लोकसभेमध्ये 543 खासदारांची संख्या आहे, 543 खासदारांची संख्या ही 1971 जनगणनेनुसार आहे। 1971 ला आपल्या देशाची जनगणना, आपल्या देशाची लोकसंख्या ही साधारणतः 65 कोटी होती, 65 कोटीवर आपण 543 खासदार दिले। आता विचार करा आज घडीला या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, जर 65 कोटीवर तुम्ही 543 खासदार दिले तर 130 कोटीला 1000+ खासदार करावे लागतील, ही फॅक्ट आहे आणि तर न्याय होणार आहे। आता अजून जरा पुढे जाऊया, कलम 368 अ असं सांगतं की समजा 543 पैकी 200 खासदार हजर आहे, 200 आणि त्यातल्या 101 लोकांनी यस म्हटलं तर नियम बनू शकतो, त्याला म्हणतात साधी दुरुस्ती।
क्रम की दिशा 68 ब काय आहे की सभागृहातल्या 543 पैकी एखादा प्रस्ताव टाकला आणि 272 खासदारांनी यस म्हणायची गरज असेल असं कधी होतं? दोन राज्यांचे, दोन नद्यांचे, दोन धरणांचे, दोन सीमांचे जेव्हा प्रश्न असतात, उदाहरणार्थ कर्नाटक सीमा, कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न आहे, बेळगावचा सीमा प्रश्न आहे, अलमट्टी धरणाचा वाद आहे, नर्मदा किंवा कावेरीचं पाणी कुणाला द्यायचं हा प्रश्न आहे, तर असे प्रश्न हे कलम 368 ब ने सुटतात. कारण सभागृहात 272 खासदारांची दुरुस्ती लागते. आणि तिसरं काय आहे? कलम 368 क म्हणजे काय? तर अतिविशेष दुरुस्ती. अतिविशेष म्हणजे काय? तर वर 543 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे आणि खाली खाली जे आपली 35-36 राज्य आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या असेंब्लींनी, अर्थात आमचे जे राजेंद्र दादांसारखी जी माणसं आहेत, अशा सगळ्या अर्ध्या अधिक आमदारांनी यस म्हटलं पाहिजे तर दुरुस्ती होऊ शकते. त्याला म्हणतात अतिविशेष दुरुस्ती. आता ही अतिविशेष दुरुस्ती कधी करतात? ही पद्धत कधी असते बरं? तर ही पद्धत असते दादा हो जेव्हा घटनेची चौकटच बदलायची असते तेव्हा. आता घटनेची चौकट कशाला म्हणतात बरं? चौकट कशाला म्हणायचं? हा एक कागद आहे, याला चार कोपरे आहे. चौकट कशाला म्हणायचं घटनेची? तर हे चार नियम सांगितले. कुणी सांगितले? ते घटना तज्ज्ञ के डायसीने सांगितले, नानी पालखीवालाने सांगितले, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मधून आले. काय सांगितले त्याच्यामध्ये? चार कोपरे सांगताना सांगितलंय. पहिलं, इंडिया दॅट इज अ भारत. या देशाचं नाव काय असेल? मोदीजींना सध्या इंडिया नावाची अलर्जी झाली, पर जिथे गातो इंडिया आहे. इंडिया दॅट इज अ भारत. या देशाचे नाव इंडिया दॅट इज अ भारत असेल ते कुणालाही बदलता येणार नाही आणि ते बदलायचे असेल तर वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या दुरुस्त्या लागतील. दुसरं, मूलभूत हक्कांशी संबंधित कायदा करायचा असेल तर. मूलभूत हक्क कुठे आहेत दादा? कलम 12-35 मध्ये. कलम 12-35 मध्ये 16 आहे, 16-4 मध्ये आरक्षण आहे. म्हणजे आरक्षणाशी संबंधित कायदा कोण करू शकते? केंद्र सरकार करू शकते. 102 घटना दुरुस्तीने राज्याचा आरक्षणाचा अधिकार काढून घेतलाय, तो अधिकार वर दिलेला आहे. नीट समजून घ्या बरं का, काय चाल काय चालली आहे या देशात. या देशात मराठा ओबीसी वाद कसा लावला जातो? या देशामध्ये जाणीवपूर्वक जाती जाती भांडण कशी लावली जातात? गेम बड़ा जबरदस्त है, वेब सीरीज से भी खतरनाक है, हर खतरनाक आहे. दुसरं टोक सांगतंय की मूलभूत हक्कांशी संबंधित कायदा करायचा असेल तर तुम्हाला 272 ची मेजॉरिटी लागते. मी तुम्हाला उदाहरण दिलं पाहिजे की मध्ये सुप्रीम कोर्टाने एक अट्रॉसिटी ऍक्टच्या संबंधाने जजमेंट दिलं होतं आणि सगळ्या आंबेडकरी संघटना, पुरोगामी संघटनांनी त्याच्या अगेन्स्ट मोर्चे काढले, तेव्हा त्यावर जी दुरुस्ती केली गेली ती कुठे केली? ती पार्लमेंट मध्ये केली गेली, कारण 272 खासदारांची मेजॉरिटी तिथे होती. तिसरं सांगितलेलं आहे याच्यामध्ये, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ याच्या वर कुणी असणार नाही. म्हणजे काय? तर आपल्याकडे घटनेमध्ये दोन तत्व स्वीकारलेली आहेत, झिरो इंटरफिअरन्स अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्तेचे विकेंद्रीकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व. सत्ता पुन्हा एकाच्या हातात असणार नाही, सत्ता तिघांच्या हातात असेल. कोण असतील तिघ? कायदे मंडळ म्हणजे सगळे खासदार, कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, आणि न्याय मंडळ म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सगळे कोर्ट आले खाली. तिघांकडे कुणाच्याही एकाच्या हातात नाही, एक चुकला तर दोघांनी सावरायचे. चेक अँड मेट पॉलिसीचं सरकार आहे राजे हो, त्याच्या वर कुणाला बसवता येत नाही. बसवायचं असेल तर वर 272 आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य लागतात. असं कधी झालं का? तर असं झालं. कधी झालं होतं? जेव्हा भाजपाला सरकार पाडायचं होतं काँग्रेसला, तेव्हा एक आंदोलन झालं होतं. आंदोलनाचं नाव होतं लोकपाल आंदोलन. आंदोलनाचे प्रणेते होते अण्णा हजारे. अण्णा हजारे असं सांगत होते की लोकपाल आलो पाहिजे. लोकपाल का आलो पाहिजे? तर राजीव गांधींच्या काळात एक आयोग झाला होता. आयोगाने सांगितलं होतं वर 1 रुपया मंजूर केला तर खाली 15 पैसे येतात. 85 पैशाचं काय होतं कळत नाही. 85 पैशाचा शोध लावण्यासाठी लोकपाल नावाची यंत्रणा असली पाहिजे. का असली पाहिजे?
तर स्वीडन नावाच्या देशामध्ये अँब्युट्समन नावाची कल्पना आहे. अँब्युट्समन म्हणजे लोकहिताचं रक्षण करणारा लोकपाल. तो आपल्याकडे पण असला पाहिजे. पण कसा असावा? तर अण्णा हजारे काय म्हणले? लय इंटरेस्टिंग वेब सिरीज, लयच इंटरेस्टिंग. अण्णा हजारे म्हणले, नाही ना, लोकपाल असलंच पाहिजे, उपोषणाला बसतो मी. मी थोडं पाणी पितो. अण्णा हजारे म्हणले, नाही जमत म्हणले, लोकपालच करायचंय. कसं करायचं लोकपाल? म्हणले, सगळ्या खासदारांची चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्या. बर. म्हणले, पंतप्रधान आणि मंत्र्याची बी चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्या. बर. आणि म्हणले, सगळ्या न्यायाधीशांची पण चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्या. आता तुम्ही विचार करा, घटना सांगते की तिघांच्या वर कुणी बसवायचं नाही आणि अण्णा म्हणतात की तिघांची चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्या. मग लोकपाल कुठे बसवावा लागेल? लोकपाल तिघांच्या वर बसवावा लागेल. आणि लोकपाल तिघांच्या वर बसवायचा म्हणजे दुरुस्ती 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची करावी लागेल, जी शक्य नव्हती. जी शक्य नव्हती त्या काळामध्ये. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, अगदी अक्षरशः देश ढवळला, पण ते झालं नाही. म्हणजेच काय? मी असं म्हटलं की या देशाचं नाव बदलता येत नाही, मूलभूत हक्काशी संबंधित कायदा करता येत नाही, तिसरं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ याच्यावर कुणाला बसवता येत नाही, आणि चौथं, जे तीन गोष्टी सांगितल्या त्यात तुम्हाला बदल करता येत नाही. घ्या आता दंड्या. ह्याच्यात तुम्हाला बदल करता येत नाही, ह्याला म्हणतात घटनेची चौकट. ही चौकट इथे नेमून ठेवलेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपा आपल्या सोयीचे कायदे आणताना काही कायदे अशा पद्धतीने आणते जे कायदे आपल्या पिढ्यांना घातक ठरणारे कायदे आहेत. त्यातला एक महत्वाचा आता त्यांनी एक टूम काढलीये, हम वन नेशन वन इलेक्शन करेंगे. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? अरे जर घटनेत सांगितलंय की सत्ता कुणा एकाच्या ठाई नसेल, सत्ता सगळीकडे विभागलेली असेल, सत्ता पार्लमेंटमध्ये असेल, सत्ता असेंब्लीमध्ये असेल, सत्ता महापालिकेत, नगरपालिकेत, नगर परिषदेत, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, सगळीकडे सत्ता विभागली असेल आणि भाजपा म्हणते एकच इलेक्शन घ्यायचं, म्हणजेच काय? पार्लमेंटरी डेमोक्रेसी कडून प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी कडे आणण्याचा प्रयत्न चालू आहे. संसदीय लोकशाहीकडून अध्यक्षीय लोकशाहीकडे नेण्याचा प्रवास, की एक अध्यक्ष करायचा, हुकुमशहा सुरू करायचा आणि मग खाली कुणालाच विचारायचं नाही. असं झालं तर तुमच्या अधिकारांचं काय? तसंही आत्ता तरी तुमच्या अधिकारांचं काय चालते? अरे या देशात गाय मेली तर दंगली होतात, कापाकापी होते. बाई मेली तर काय? गाईला हात लावलं तर फार मोठी दंगल, फार मोठी भांडणं. बाईला हात लावला तर काय? मग काही जर म्हणतील, ताई तुम्ही असं कसं बोललात? सप्रमाण सांगते राजेहो. बिल्किस बानोच्या बलात्कारांना जिथं भाजपचे आमदार मिठाया भरवू शकता, कुलदीप सेंगर सारख्या भाजपच्या बलात्कारी आमदाराच्या समर्थनार्थ जिथं भाजपा मोर्चे काढते, आमच्या देशाच्या नावलौकिक वाढवत सुवर्ण पदक कमवणाऱ्या खेळाडूंच्यासाठी, कुस्तीपटूंच्यासाठी आदराची भावना असण्यापेक्षा भाजपचा एक ब्रिजभूषण नावाचा नेता हा हरॅशमेंट करतो आणि कुणी बोलत नाही त्याच्यावर. त्याच्यावर चकार शब्द काढला जात नाही. त्यावर महिलांना कुठलाही न्याय मिळत नाही. कोपर्डी असो की हातरस असो की खैरलांजी असो, न्याय कुठे मिळतो आम्हाला? हातरसमध्ये तर जी पीडिता आहे त्या पीडिताला तिचा मृतदेह तिच्या आई वडिलांना देण्याच्या ऐवजी पोलीसच मध्यरात्री जाळून टाकतात. युपीच्या पोलिसांनी अंत्यविधीचं डिपार्टमेंट कधीपासून सुरू केलं? कितीतरी कायदे असे येतात की जे कायदे तुमच्या माझ्यासाठी घातक असतात, पण त्याच वेळेला शिक्षणाचा एक आता नवीन कायदा काढता येते. शाळा ठेकेदारी पद्धतीनं देऊ केल्या. अरे शाळा जर ठेकेदारांना दिल्या तर तिथे तुमचा कुठलाच नियम चालणार नाही. तुम्ही आता जसे सरकारला जाब विचारू शकता, तसा कुठलाही जाब तुम्ही विचारू शकणार नाही. एकीकडे सर्व जाती समुदाय आरक्षणाची मागणी करत आहेत, पण हे आरक्षण, याचं इम्प्लिमेंटेशन कुठं होईल जर सगळीकडे प्रायव्हेटायझेशन वाढलं तर? खाजगीकरणाचं क्षेत्र इतकं वाढत चाललंय की एवढ्या वाढत्या क्षेत्रामध्ये सगळीकडे जर खाजगीकरण झालं तर तुमच्या इम्प्लिमेंटेशनचं काय? तुमचं आरक्षण तुम्ही कुठं उपभोगणार आहात? कारण
रेलवे खाजगी, टेलिफोन खाजगी, वीज महामंडळ खाजगी, एसटी खाजगी, आता शाळा खाजगी, दवाखाने पण खाजगी पद्धतीने चालवणार, मग तुम्ही नोकऱ्या आरक्षणाच्या कोट्यातून मागणार कुठे? काय याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? काय याच्यावर तुम्ही सजग आहात का? पण यावर ते तुम्हाला विचारच करू देत नाही. तुम्ही विचार करण्याच्या आधीच तुम्हाला धर्म 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 करून तुम्हाला ते गुंगवून टाकतात. आणि ते म्हणतात रोज नवा काहीतरी प्रकल्प काढतात, रोज नवी टूम काढतात. काय टूम काढली त्यांनी? मेरी माती मेरा देश. काय करायचं म्हणले? एक तांब्या आणायचा आणि तांब्यामध्ये माती टाकायची आणि त्या मातीला नमस्कार करतानाचा फोटो काढायचा. मगाशी मला कोणीतरी एक कॉलेजचे प्रिन्सिपल भेटले आणि ते म्हणाले की आमच्या सुद्धा कॉलेजमध्ये आम्हाला परिपत्रक काढले आणि सांगितले की मोदीजींच्या कार्यालयाला असे फोटो पाठवले पाहिजेत, कारण ते मेरी माती मेरा देश. कशासाठी? मेरी माती मेरी देश कशासाठी? आणि ते कुणाला सांगताय? ज्या मोदीजींनी ही टूम काढली आहे त्यांना खरंच देशभक्ती समजते का? कारण देशभक्ती समजत असेल तर त्यांना समजलं पाहिजे की इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील यांना असे मेरा माटी मेरा देश चे नकली कार्यक्रम करण्याची गरज पडली नाही, कारण त्यांचं रक्त या मातीत शब्दशः मिसळलं इथं. तुम्ही एखादा अग्निपंख अग्निशिखा नावाचं एखादं काहीतरी योजना करता आणि इथल्या सैनिकांच्या साठी कंत्राटी भरती करता, तुम्हाला काय कंत्राटी भरतीचं ते महत्व कळणार आहे? तुम्हाला सैनिकांचं महत्व काय कळेल? कारण त्या सैनिकांमध्ये किती तुमची बटालियन असते, जशी महाराष्ट्राची बटालियन आहे, पंजाबची बटालियन आहे, जशी ह्या सगळ्या बटालियन आहेत आणि हे सगळे जण लढतायत, किती तो तुमचे लढतायत. कारण तुमची माणसं सगळी व्यापारात व्यस्त आहेत, आमची माणसं लढतात, आमची माणसं सीमेवर जातात. त्यामुळे आम्हाला मेरा माटी मेरी माटी मेरा देश सारखे डुप्लिकेट कार्यक्रम करण्याची गरज पडत नाही, अशी आम्हाला देशभक्तीची नाटक करायची गरज पडत नाही. राजे हो, देशभक्ती ही काही दाखवण्याची गोष्ट नाही. माझं माझ्या देशावर प्रेम आहे हे मी तुम्हाला का सांगू? बंधन आहे तुमचं, बंधन आहे. वंदे मात्र म्हणला नाही तर कापून काढणार का? कशासाठी? माझ्या आईवर माझं प्रेम आहे, मी तुला का सांगायचं? सांगतो. आपण आपल्या आई सोबत जर बाजारात चाललो तर आपण ओरडतो, ये मेरी माँ है इससे मुझे मोहब्बत है, ओरडतो आपण. अरे मोहब्बत वो दिलों का जज्बा है, वो सिर्फ जो सिर्फ जो लफ्जों में बयां नहीं किया जाता वो महसूस किया जाता है. तो महसूस झाला पाहिजे ना. तुम्ही कुठून काढली ही टूम कि ये करना पड़ेगा, इस देश में रहना है तो ये करना पड़ेगा, इस देश में रहना है तो वो करना पड़ेगा? तुम्हारे बाप का है, तुम्हारे बाप का है. अरे आम्ही आदिवासी आहोत, आम्ही मूल निवासी आहोत, आम्ही या देशाचे मालक आहोत, बाहेर न कुणी आलेले नाही होत. आम्ही या देशातली माणसं आहोत. आणि होय, आमच्यावर रुबाब करून सांगणाऱ्या कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा आम्ही जास्त प्रामाणिकपणे टॅक्स भरणारे लोक. आम्ही घरपट्टी भरतो, आम्ही नळपट्टी भरतो, आम्ही पाणीपट्टी भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो, आम्ही टोल टॅक्स भरतो, आम्ही सगळे नियम पाळतो, आम्ही वाहतुकीचे नियम पाळतो, आम्ही डाव्या कडेने गाडी चालवतो, आम्ही कायद्याची सगळी चौकट पाळतो, आम्ही 10 आत सभा सुद्धा संपवतो, आम्ही नियम पाळतो. कुठल्याही पोलिसांना माय बापाच्या इमानदारीनं शोधून शोधून काढावं, मेंदू थकून जाईल. जरी तुम्हाला ऑर्डर असल्या की काही चुकीचं बोलती का सापडती का, तुम्हाला आईला सापडतच नाहीये, किती वेळ झालं बघालय, सापडतच नाहीये, कशातच सापडत का नाही? आधीच सांगितलं, कायदा माझ्या बापाने लिहिला. सांगितलं बडे फक्रस आहे, बडे फक्रस आहे. परंतु अडचण अशी आहे की छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील, या लोकांना आता जाती जातीत विभाजित करण्याचा डाव जो भाजपाकडून चालू आहे तो वाईट आहे. दादा हो, एकही जण या लोकांना प्रश्न विचारत नाही. जे लोक आपल्याला देशभक्तीचं प्रमाण मागतात त्या भाजपाईंना कुणी प्रश्न विचारत नाहीये की अरे घटनेत सांगितलं की या देशाच्या आधारशिला आणि आदर्श महापुरुषांची विटंबना होणार नाही, अवमान होणार नाही, याची काळजी राज्याने अर्थात सरकारने घेतली पाहिजे. पण आये दिन भाजपाचे नेते हे आमच्या महापुरुषांवरती बोलत राहतात. कधी प्रसाद लाडने बोलायचं, कधी चंद्रकांत पाटलांनी बोलायचं, कधी राज्यपालांनी काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करायची. आणि हाईट हाईट किस्सा की देवेंद्र फडणवीस याच्यावर सभागृहामध्ये साधा निंदा व्यंजक ठराव सुद्धा मांडत नाही, साधा निंदा व्यंजक ठराव मांडत नाही की हे चुकलेलं आहे.
तोड़ करून सांगतात की नाही हे सगळं बरोबरच आहे. दादा हो, अरे व्यसन मुक्त महाराष्ट्र किंवा व्यसन मुक्त भारत ही मार्गदर्शक तत्वाची गरज आहे. पण ड्रगच्या रॅकेटमध्ये अख्खा महाराष्ट्र असा जखडत चाललेला आहे. गाव खेड्यापर्यंत ड्रग, अफीम, चरस, गांजा, गुटखा बिंधास्तपणे चालू आहे. आणि यावर प्रश्न विचारले की देवेंद्रजीची जी बार्किंग ब्रिगेड आहे त्यातले म्हणतात, अगर सुषमा अंधारे कुछ बोले ना तो हम उसका मऊआ मोइत्रा करेंगे. हे तेरा मऊआ मोइत्रा करेंगे, काय करणार आहात तुम्ही, किती वेळा धमक्या देणार आहात? अरे कितीदा सांगितलं दादा हो, अरे 10 वेळा वाचले मी, मरता मरता वाचले. मिळालेली लाईफ माझ्यासाठी बोनस लाईफ आहे. मला असं वाटतंय एवढ्यांदा वाचले म्हणजे माझ्या हातून काहीतरी चांगलं काम होण्यासाठी वाचलेली आहे. आणि चांगलं काम काय आहे तर ह्या देशाचं संविधान वाचवायचं. पुन्हा एकदा संविधानावर येऊ. वर 272 खासदार, खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य असतील तर चौकट बदलता येते. आता संविधान धोक्यात आहे म्हणजे काय? जेव्हा भाजपा अत्यंत धर्मकेंद्री राजकारण करू पाहते, राजकारणाचं आध्यात्मिकरण करायचं की अध्यात्माचं राजकारण करायचं, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे राजकारणाचं आध्यात्मिकरण एक वेळ ठीक आहे, पण अध्यात्माचं राजकारण चालू आहे. अहो महाराज, राजकारणात कधी आध्यात्मिक सेल होता का? हो राजकारणात आध्यात्मिक सेल काढलाय लोकांनी. आणि त्या तुषार भोसलेला काय वारकरी संप्रदायातलं कळत असेल, काय ढेकलं कळतंय त्याला, त्याचा आध्यात्मिक सेल काढला. काय वाटतील त्या पद्धतीने राजकारण चालू आहे मी तुम्हाला खात्रीने सांगते. हे 22 जानेवारीला एकदा राम मंदिरचा कार्यक्रम केला की 25 जानेवारीला कदाचित आचारसंहिता लावून टाकतील. कारण काय माहितीये का, 22 जानेवारी पण मुळात राम मंदिर ही त्यांची उपलब्धीच नाहीये, ती सुप्रीम कोर्टची उपलब्धी आहे. सुप्रीम कोर्टच्या आधी जर त्यांना करायचं असतं तर त्यांनी निकालाची वाट बघितली नसती, पण त्यांनी निकालाची वाट बघितली कारण सुप्रीम कोर्ट आहे, ती सार्वभौम आहे. बरं, ह्या सगळ्यांमध्ये कायदा आपल्याला का वाचवायचा आहे? कारण जो कुणी बोलतो यांच्या विरोधात, त्यांच्या विरोधात लगेच ते ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन लावतात, लगेच त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड तपासतात. आता माझ्या बोलण्याला विपर्यास करत मी काय अमुक एका जातीचा द्वेष करते किंवा द्रोह करते अशा पद्धतीच्या पोस्ट फिरवायला सुरुवात केल्या. मी पोस्टचे बघितले, अकाउंट बघितले, कोण कोण आहे, भाजपचा, मनसेचा, काय ते आम्ही ज्या ज्या गद्दार गँगच्या इलाक्यात जाऊन सभा घेतले त्यांचा, ही सगळी लोक. अरे काय धंदा चाललाय? जो कोणी विरोधात बोलेल लगेच त्याला ईडी तरी लावायची, सीबीआय तरी लावायची. आता सुषमा अंधारेला ईडी पण लावता येत नाही, सीबीआय पण लावता येत नाही, कॅरेक्टरवर पण काही बोलता येत नाही, खरेदी पण करता येत नाही, घाबरत पण नाही. मग काय करायचं? मग सुषमा अंधारेचा भोवताल भ्रमित करायचा, भ्रमित करणं चालू वेगवेगळ्या पद्धतीने. कायद्याची बूज राहत नाहीये, सुप्रीम कोर्टने सांगून सुद्धा आमचा इथला सभापती राहुल नार्वेकर ऐकत नाही. सुप्रीम कोर्टचं म्हणणं नार्वेकर ऐकत नाहीत. मला आता तर राहुल नार्वेकरांना बघितलं की दामिनी पिक्चर मधला ऍडव्होकेट चड्डा आठवतो. तारीख पे तारीख ऍडव्होकेट चड्डा छटकना फुरच्या. पण आणि या सगळ्यांच्या मध्ये दामिनी कोण आहे माहितीये का? दामिनी आपण, जे उघड्या डोळ्याने लोकशाहीचं वस्त्रहरण बघत आहोत. दुर्बल आणि असाही आपण काहीच करू शकत नाही. आपली मरमर खूप आहे, तळमळ खूप आहे, धडपड खूप आहे की हे वाचलं पाहिजे, हे जगलं पाहिजे, हे टिकलं पाहिजे. पण आपली अवस्था दामिनी सारखी आणि ऍडव्होकेट चड्डा सारखे लोक मात्र मस्त वाल. काय करायचं राजू हो त्यांच? मग हा देश का वाचवायचा आहे? संविधान धोक्यात आहे म्हणजे काय? तर असं आहे त्याचं गणित राजे हो, की आज घडीला 272 खासदार म्हणजे ॲब्सोल्युट मेजॉरिटी जी 368 क साठी लागते. आज घडीला भाजपकडं लोकसभेमध्ये 272 नाही, त्याच्यापेक्षा जास्त, 300 पेक्षा अधिक खासदार आता भाजपकडे आहे. आणि राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांच्याकडे 100 एवढे खासदार आहेत, म्हणजे ते मेजॉरिटीच्या दिशेने आहेत. आता ही मेजॉरिटी जर अशीच वाढत गेली तर ते वाटतेल तो कायदा, अगदी घटना सुद्धा बदल करण्याचा कायदा करू शकतात. मग त्यांना अडवायचं कसं? तर त्यांना अडवायचं असेल तर ते बॅलेट बॉक्स मधनंच अडवावं लागतं. ते कसं? तर एक एक घटक राज्यातली ती मेजॉरिटी कमी करावी लागते तर राज्यसभेतली मेजॉरिटी कमी होते. आणि म्हणून एका घटक राज्याचं इलेक्शन हे प्रचंड महत्वाचं आहे, कारण तुमचं एक एक मत हे या देशाच्या संविधानाला वाचवण्यासाठी गरजेचं ठरणार आहे.
हा हा सगळा खेळ हा सगळा पट जर नीट समजून घेतला आणि हो त्याच सोबत ईव्हीएम वर सुद्धा बोलावं लागेल, इलेक्शन वोटिंग मशीन वरती बोलावं लागेल, आवाज उठवावा लागेल। आता ते असं म्हणतात कि इतनी बड़ी आबादी के देश में इतने बड़े वोट हम कैसे गिनेंगे, पण या जगातले जेवढे म्हणून प्रगत देश आहेत त्या सगळ्यांनी ईव्हीएम बंद केलेली आहे, त्यामुळे भारतात ईव्हीएम बंद व्हायला हरकत नाही। पण भारतात जेव्हा म्हणताहेत कि इतने बड़े देश में हम वोट कैसे गिनेंगे, तो हम उनको पूछ रहे हैं कि नोटबंदी के उस दौरान आपने कितने सारे लोगों के नोट गिने, 130 कोटी देश अरे एका माणसाच्या करोडो करोडो नोटा मोजले ना तुम्ही, जर तुम्ही करोडो करोडो नोटा मोजू शकता तर 130 कोटी लोकांच्या देशामध्ये 70-80 कोटीचं मतदान मोजायला काहीच हरकत नाही। अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट गिनने ही पड़ेंगे, हे ठामपणे त्यांना सांगावं लागेल। आणि लोकशाहीची बूज राखण्यासाठी आम्ही जात आणि धर्म बघण्यापेक्षा जो लोकप्रतिनिधी आमच्यामध्ये मिसळतो, आमच्या कुठल्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमात असतो, जो अजिबात कुठल्याही प्रकारे आमच्यापासून अंतर राखत नाही, तो आमच्यात मिळून मिसळून राहतो, आमचे प्रश्न आम्ही त्याला सहज सांगू शकतो, जो आमच्यासाठी ॲक्सेसेबल आहे, त्याचा ॲक्सेस आहे आमच्यासाठी, आणि जो माणसातला देव समजणारा आहे, माणसाचे प्रश्न सोडवले म्हणजे खऱ्या अर्थाने देव आणि धर्माची आराधना करणे असं ज्याला वाटतं, अशी माणसं आता आपल्याला पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये पाठवावी लागतील। ती कशी पाठवायची ती तुम्ही ठरवा, पण त्याचबरोबर ॲब्सोल्युट मेजॉरिटी जर केंद्राकडे आहे तर जाता जाता माझ्याकडून राहून जाईल। आरक्षणाचा जो वाद सध्या महाराष्ट्रात चालू आहे तो सगळ्याचा सगळा वाद हा केंद्राकडूनच सुटू शकतो, कारण ॲब्सोल्युट मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे। जर खरंच इथल्या सगळ्या आरक्षण प्रणेत्यांची इच्छा असेल की हा वाद सुटावा तर या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री पवार आणि फडणवीस या तिघांना सांगावं लागेल की तुम्ही स्टेट असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करा, ठराव पारित करा, तो ठराव तुम्ही केंद्रात पाठवा आणि केंद्राने त्यावर स्पेशल अधिवेशन बोलवावं, इतका साधा सोपा मार्ग आहे। पण यावर फडणवीस काहीच बोलत नाही, कारण फडणवीसांना जाणीवपूर्वक एकूण भाजपाला दंगली घडवायच्या आहेत, ज्यांनी हिंदू मुस्लिम दंगली घडाव्यात अशी इच्छा मनोमन व्यक्त केली, जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कोल्हापूर असेल, सातारा पुसे सावळी असेल, अकोला असेल, संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, या सगळ्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली होतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दंगली झाल्या नाही, कारण मुस्लिम भाऊ प्रचंड समंजसपणे आणि संयतपणे व्यक्त झाला, अत्यंत समजदारीने त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे त्या दंगली झाल्या नाही। आता त्या दंगली होत नाहीत तर नवीन प्रकारे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवला जातोय आणि असा वाद पेटू नये ही भूमिका मी आधीपासून म्हणते, आत्ताही म्हणते की मराठा ओबीसी हा वाद न पेटवता फडणवीसांनी, कारण त्यांच्या पक्षाकडे आहे म्हणून फडणवीसांनी, त्यांच्या पक्षाकडची जी ताकद आहे केंद्रातली ती ताकद हा प्रश्न सोडवण्यासाठी वापरली पाहिजे। आणि होय, कधी कधी बहुमताची लोकशाही सुद्धा हुकूमशाही असते, कधी कधी बहुमताची लोकशाही सुद्धा हुकूमशाहीच असते। आता भाजपकडे असणारी जी ॲब्सोल्युट मेजॉरिटी आहे ही ॲब्सोल्युट मेजॉरिटी विनाशाकडे नेणारी आहे, याची एक नाही अनेक 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 उदाहरणं आपल्याला सांगू शकेल मी, परंतु आता त्याच्यावर पुन्हा कधीतरी बोलेन। मला वाटतंय मी आमच्या देवेंद्र गोडबोलेंकडे मी महोदयाला येणार आहे, मी तेव्हा अजून विस्ताराने ते सगळं मांडेल, परंतु तूर्तास मला जेवढं शक्य होतं तेवढा कायदा सोप्पा करून सांगण्याचा प्रयत्न केला। हे सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, वक्ते श्रोते नेत्यांची, कार्यकर्त्यांची, आडून आडून लपून लपून ऐकणाऱ्या खबऱ्यांची, यापैकी मी एक्काचीही माफी मागणार नाही, मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, थांबते, रजा घेते, जय हिंद, जय महाराष्ट्र।